तुमचं जी पी टेलर अँड ब्युटीमध्ये स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे शिकणार आहोत. तर आपण 32 इंच कटोरी ब्लाऊज कट करूया. त्यासाठी लागणारी मापे पूर्ण उंची आपली 13 इंच, छाती घेर 32, कमर घेर 27, कटोरी आपली आहे 5.25, बाह्य उंची आहे 5, दंड घेर 11, मागचा गळा 9.5 आणि पुढचा गळा 6.5. तर आता आपण सुरू करूया. तर आपली पूर्ण उंची आहे 13. तर शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला 14 इंच पूर्ण उंची घ्यायची. तर दोन साईडला असं खूण करून घ्यायचं 14 इंचावर. आता आपल्याला छाती 32 इंच आहे, त्यामुळे शोल्डर येणार आपलं 5 इंच. मुंडा खोली 5.25 इंच आखून घ्यायचं इथं. तर 5.25 पण खून करून घ्यायची. आता काय आपला गळा मागचा मोठा आहे, डीप गळा, त्यामुळं इथं 1/2 इंच आत घ्यायचं आणि 1/2 इंच गळ्याकडून खोली उतार घ्यायचा. जेव्हा आपण स्टँड कॉलर शिवतो तेव्हा शोल्डरकडे उतार घेतो आणि डीप गळा मागचा घेतो तेव्हा गळ्याकडे उतार घ्यायचा. याला घ्यायचा आखून. आता आपली छाती आहे 32 इंच, 32 चा 1/4 8 आणि लुजिंग घ्यायची 1/2 इंच, 32 चा 1/4 8 लुजिंग घ्यायची 1/2 इंच 8.5 आणि सिलाई मार्जिंग 1/2 इंच. आता कंबर आहे आपली 27 7/5, 27 चा 1/4 7/5 आणि 1 इंच टक्ससाठी घ्यायचं तर 7/2 झाला आणि इथून परत 1/2 इंच सिलाई मार्जिन घ्यायची. ह्याला दोन्हीला जोडून घ्यायचं. आता हे करेक्ट माप आणि हे सिलाई मार्जिन. आता आपल्याला इथला बॅक मुंड्याचा आकार द्यायचा. हे घ्या आपला 3.5 त्याचा करायचा निम्मा, तर 2/4 2/4 मध्ये 1 इंच आत जायचं. 2/4 इंच घेऊन 1 इंच आत जायचा. मग घ्यायचं इथं आखून. तर इथून 1/2 इंच घ्यायचा, खून करून घ्यायची आणि इथून 1/4 इंच घ्यायचा. आता ह्याला द्यायचा आपण आकार. हे आकार देताना आपले गोलाई व्यवस्थित आहे म्हणून थोडा इंच खाली घ्यायची से कटिंग. आता ही झाली ही. आता आपली गळा घ्यायचा 2/4 इंच. आपला पुढचा गळा आहे 6.5, इथून घ्यायचं 6.5. इकडं पण खाली 2/4 इंच आखून घ्यायचं. याचा चौकोन तयार करायचा. इथं 1 इंच
गळ्याला ही देऊन गळ्याचा आकार द्यायचा, गोल गळा आखून घ्यायचा असा। आता आपल्याला कटोरी काढायची आहे, तर नेफा पट्टी, क्रॉस पट्टी किंवा नेफा पट्टी बोलतात ते घ्यायचा अडीच वर खालून, इथून कमरेपासून अडीच इंच, परत इथून भी कमरेपासून अडीच इंच, दोन ठिकाणी खुणा करून ती आखून घ्यायचं। आता आपली कटोरी आहे 1.25 ची, तर 1.25 इंच वर खूण करून घ्यायची, इकडून पण 1.25 वर खून करून घ्यायची, ते घ्यायचं आखून। 32 इंची 1.25 किंवा 5 घेऊ शकता कटोरी तुम्ही। तर वरनं आपल्याला 4.25 वर कटोरीचा हे द्यायचा, आणि इथं मुंड्यातून दुसऱ्या खुण्यापासून 2.5 इंच वर आता आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा आकार। आता इथं थोडासा गोलाकार द्यायचा। ही झाली आपली कटोरी। आता आपण या नेफा पट्टीचा योक काढूया, याला काय करायचं 1 इंच वर घ्यायचा आणि इथं 2.5 इंच घ्यायचं आणि याला आकार द्यायचा। ही झाली आपली कटोरी। आता आपण करूया कटिंग। कट करताना अगोदर वरची साइड करून घ्यायची, गळा कट करून घ्यायचा। यातली क्रॉस पट्टी कट करून घेऊया। आपली कटोरी कट करून घेऊया। मुंड्यातला आकार कट करून घ्यायचा। हे दोन आपले माप भेटले। आता आपण याला मागचा गळा काढून घेऊया 2.25 आणि 9.5। 9.5 आपल्या मागच्या गळ्याची उंची आहे, 9.5 10 11 किती आपल्याला डीप घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकता। याचा चौकोन आखून घ्यायचा। गोल गळ्याला आकार द्यायचा। झाले आपले मापे। आता आपल्याला कटोरी, कटोरी आपली आहे 1.25 ची। 1.25 चा अर्ध
आडीच आणि एक रेषा हे झाला आपला अर्धा. याच्यावर एक इंच वर खून करून घ्यायची. आता हे आपल्याला दुसऱ्या पेपरवर कटिंग करून घ्यायचं. पहिल्यांदा आपण काय करायचं, त्याला असं कट इथं कट करून घ्यायचं आपल्याला पॉइंट भेटण्यासाठी. तो पॉइंट खाली असा घ्यायचा इथं आणि सरळ रेषा आखून घ्यायची. सरळ रेषा आखल्यानंतर इथून 1/4 इंच घ्यायचं. इकडून 1/4 इंच घ्यायचा. खाली 1/2 इंच घ्यायचं आणि हे आखून घ्यायचं. आता आपण हे गळ्याचा आकार आखून घ्यायचा. आणि वरती सिलाई मार्जिन 1/2 इंच घ्यायचा आणि ह्याला द्यायचा आकार. हे घ्यायचं सिलाई मार्जिन, याच्यामध्ये आपल्याला तो मिळवायचा. आता इकडे पण गळ्यापासून सिलाई मार्जिन घ्यायचा थोडा आणि मग घ्यायचा झाली आपली कटोरी. आता ह्याला आपण करायचं कटिंग. आता आपण काय करायचं, हे जे गोलाकार आहे ही रेषा याला असं जोडून घ्यायचं. कधीही असं कटोरी जोडताना ही जो गोलाकार आहे तो वर न आला पाहिजे. आणि मग इकडं 1/2 इंच जेवढं सुटलं आहे तेवढंच इथं सोडायचं. आणि इथून आपण किती आहे 3.5 इंच घ्यायचं निम्मं करून, म्हणजेच 1.5 इंच. 3.5 2 1/4 इंचावर आपण इकडे 1/4 इंच सोडलं होतं ना, 1/4 इंचावर खून करून घ्यायची आणि आपली ही खून जोडून घ्यायची. हे झाला आपला टक्स. ही झाली आपल्या माप. हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओ आपला ही निघालेली कटोरी हिचं काही काम नाही. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे माप ब्लाऊज पीसवर कसं टाकायचं ही पण पाहूयात. नमस्कार, बाय.